मला काही कळत नाहीये पप्पा. मी तेच तर ना, आपल्याला सुद्धा काहीच टोटल लागत नाहीये. काय चाललंय भाई? फर्स्ट टाइम जोनिताकडे बघून आपल्याला हॅपी वाली फिलिंग आली, तर आपले जिगरी दोस्त आपल्याला सपोर्ट करायच्या ऐवजी लांब ढकलत आहेत तिच्यापासून. भाई तुम्ही ट्रेनिंग सुरू केलं तर आई आली, आईला बघून आपल्याला हॅपी वाली फिलिंग आली, पण भुकेल्या पोराला खायचं द्यायचं सोडून भाई या कस्टमर कडे जा, तिच्याशी बोल, तिची ऑर्डर घे, असं काहीतरी सांगत बसले. काय चाललंय भाई हे? भाई आपली ना 7:30 नाही 14:30 चालू आहे. ऐक ना, तू शांत हो ना, आम्ही आहोत अरे. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या चांगल्यासाठी खोटं बोलावं लागलं ना तरी आम्ही ते एका पायावर उभं राहून करू. कशाला तुम्ही कशाला करताय असं काहीतरी? एका पावर म्हणजे असं उभारून नाही करणार वेडा कुठचा. तसं नाही बाई, तुम्ही कशाला खोटं बोलताय? त्यापेक्षा मी खरं बोलतो ना, मी खरं बोलतो. अरे मी खरं बोलतो ना, येस ठरलं ठरलं ठरलं, मी खरं बोलतो. पण म्हणजे काय खरं बोलणारेस तू? आता डिस्टर्ब करू नका. आता आता आपण आवाज ऐकतोय, आतला आवाज, अंदर की बात. हा ते काय सांगते ते तुला सांगेन नंतर. हा तोपर्यंत डिस्टर्ब नाही करायचं, ओके? अपेक्षा नंबर 32, त्यांनी तुम्हाला फिल्म दाखवायला पाहिजे. शुक्रवारी? रविवारी नाही चालणार का? संडेला खूप गर्दी असते ना, आणि शुक्रवारी जर पिक्चर नाही पाहिला तर रविवार पर्यंत ती प्रणिता आहे ना, ती सगळी स्टोरी सांगून टाकते. कोण प्रणिता? माझी फ्रेंड. तुम्ही तिला एकदा भेटा, ती तुम्हाला जाम आवडेल. नाही नको, आधी आपण तुमचं जमतंय का बघू, मग नंतर प्रणिता वगैरे. नाही जमणार. हा तुमचं नामच्या पोराचं नाही जमणार. ए काय बोलतेस तू? हा तसं हळू बोल, पप्प्याच्या आईने ऐकलं ना तर राग येईल त्यांना. झोपल्या त्या कधीच? हिची लिस्ट ऐकून ऐकून झोपून गेल्या. आज तुम्ही पण उठा, नाही तर तुम्हाला पण झोपवू. निघा. कशाला? आम्हाला जीटी करायचंय. म्हणजे जीटी? गर्ल टॉक. टॉक? तुम्ही यांच्या कचाड्यातून सुटलात ना तर नंतर बोलू आपण. ऑल द बेस्ट. ये बघ सुरेखा. सुवर्णा. काय फरक पडतो? तसंही तुझं लग्न नाहीच होणार आहे पप्प्याशी. आणि आमची इच्छा आहे की ते होऊ नये. पण का? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.